भावना खरं तर त्या सगळ्यांनी बोलून दाखवली होती. पण हा ही दिलीपजींची जादू होती जी कायम सगळ्या आपल्या प्रेक्षकांच्या मनावरती आहे, त्यांच्या चाहत्यांच्या मनावरती आहे. आणि आज त्यांचं जाणं, आजच्या दिवशी जाणं हे चटका लावून जाणार आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे सीन किंवा त्यांचं ए भाय हा संवाद जो आहे तो आज सगळ्यांच्या मनात खरं तर पुन्हा एकदा रिकलेक्ट होत असेल, तो समोर येत असेल. त्यामुळे काय बोलावं, निशब्द व्हावं असंच आहे. हे एक पर्व संपलं असं म्हणण्यापेक्षा हे पर्व आपण सगळ्या मना आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये आजही जिवंत ठेवूयात, त्याला उजाळा देऊयात असंच म्हणते. विशाल, दिलीप कुमार हे गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांना यापूर्वी 3-4 वेळेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विशाल, तू राहाच आपल्यासोबत. दिलीप ठाकूर आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक. दिलीपजी, एक पर्व संपलं. एक पर्व संपलं म्हणजे जे आपण भारतीय सिनेमाला जगभरामध्ये ओळख मिळवून देणारे जे काही आपले काही वैशिष्ट्यपूर्ण सिनेमावाले आहेत किंवा जे चेहरे आहेत त्याच्यामध्ये दिलीप कुमार यांचं नाव अगदी हक्काने किंवा अग्रस्थानी घेता येईल. म्हणजे एक मोठी वाटचाल, एक अभिनयाची संस्था किंवा अभिनयाचं विद्यापीठ आणि बदलता सिनेमा, बदलची सामाजिक सांस्कृतिक स्थितीच्या वाटचाली दीर्घ वाटचालीचे एक साक्षीदार, साथीदार, भागीदार असं म्हणता येईल. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमापासून किंवा जो सिनेमा आपल्या देशामध्ये रुजला त्याच्यामध्ये जी त्रिमूर्ती महत्वाची गणली जाते, देवानंद, दिलीप कुमार आणि राज कपूर, त्याच्यापैकी दिलीप कुमार हे एक पर्व होतं ते आज दुर्दैवाने संपलेले आहेत. खूप वाईट वाटतं कारण मलाही भेटीचा योग आला होता. त्यांच्या सायरा बानूने जेव्हा एक दूरदर्शनसाठी एक कार्यक्रम केला होता त्यानिमित्ताने त्यांनी बंगल्यावर एक कसं गेट टुगेदर ठेवलेलं मीडियासाठी, त्यावेळेला दिलीप कुमार यांचं जे काय मेहमान नवाजी, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, प्रत्यक्षामध्ये पाहुण्यांचं कशा पद्धतीने स्वागत करणं, म्हणजे पडद्यावरचं जी त्यांची प्रतिमा आहे, जे मोठेपण आहे, त्याच पद्धतीने त्यांचं प्रत्यक्षामधलं जे वागणं आहे त्या वागण्याचा अनुभव आला. आणि मला आजही आठवते अशी ही बनवाबंधूच्या गोल्डन जुबली सोहळ्याला चित्रपती व्ही शांताराम आणि दिलीप कुमार दोघं एकत्र आलेले आणि दूरच्या एका 5-स्टार हॉटेलमध्ये तो सोहळा झालेला. म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीसाठीचं त्यांचं जे येणं आहे किंवा त्यांचं जे त्यांनी जे आशीर्वाद दिले त्यावेळेला ते मला आठवते. सिनेमांची नावं तर त्यांच्या सांगायची झाली किंवा त्यांच्या भूमिकांची नावं सांगायची झाली, विविधता सांगायची झाली, ते केवढी सगळी सांगताल. म्हणजे ज्वार पाठापासून ते केला पाय नाही एक मोठीच्या मोठी एक परंपरा आहे. जे 50-60 चित्रपटामध्ये त्यांनी जी भूमिका केली, म्हणजे सुरुवातीच्या ट्रॅजेडी किंग असतील, नंतर मग त्यांनी व्हरायटी दिली, मग कधी रामवर्षामध्ये डबल रोल केला, दास्तानमध्ये पुन्हा वेगळा डबल रोल केला, बैराग पासून त्यांनी बैराकमध्ये ट्रिपल रोल केला, विदातापासून ते अँग्री ओल्ड मॅन म्हणून त्यांनी वाटचाल सुरू केली. बरोबर, एक मोठी वाटचाल, मोठी वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल. साधारण अशा कलाकार दिलीपजी, साधारणपणे एखादा अभिनेता एखाद्या विशिष्ट चौकटीत अडकून राहतो, पण तुम्ही ज्याचा आत्ता उल्लेख केला ते दिलीपजींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं की त्यांनी म्हणजे तरुणपणात अगदी लाडक्या हिरोच्याही भूमिका केल्या आणि नंतर जसा जसा काळ बदलला तसं तुम्ही म्हणालात अँग्री यंग मॅन, थोडंसं खलनायकी आणि ते पाईप हातात घेऊन त्यांची अदा, ह्या सगळ्या गोष्टी अगदी ठळकपणे समोर दिसतात. हो, म्हणजे कसं माहिती आहे, ज्या कलाकारांनी तरुणपणामध्ये देवदास साकारला, म्हणजे प्रेम भग्न हृदय जो म्हणतो आपण, प्रेमामध्ये अपयश आलेला, तो तेच दिलीप कुमार कालांतराने आपल्याला सुभाष घईच्या सिनेमामध्ये वेगळे दिसले आपल्याला. म्हणजे त्यांनी जो 70-च्या दशकामध्ये जो सिनेमा बदलला, म्हणजे याला अमिताभ बच्चन आपण अँग्री यंग मॅन म्हणतो, तो दिलीप कुमार यांनी ओल्ड मॅन मध्ये कसा कन्वर्ट करून घेतला. हे जे आहे, म्हणजे सिनेमा ज्या पद्धतीने बदलला, म्हणजे सुरुवातीचा सिनेमा आपण जे म्हणतो ना की सामाजिक आशय असणारा असायचा वगैरे, तर त्या सिनेमाच्या चौकटीमध्ये किंवा फ्रेममध्ये किंवा पटडीमध्ये दिलीप कुमार यांनी एक आपली जी सगळं कौशल्य ते दाखवलं. आता ते खलनायकाचा जर आपण उल्लेख केला तर मेहबूब खान यांच्या अंदाज सिनेमामध्ये त्यांनी 1949 एक निगेटिव्ह रोल केला होता, जो लो ट्रँगल आहे राज कपूर, नरगिस आणि दिलीप कुमार, त्यावेळेला त्यांनी अशा पद्धतीची खलनायिकाची शेड असणारी की त्यांना नायिका आवडते आणि मग ते कशा पद्धतीने त्यांची व्यक्तिरेखा बदलत जाते ते त्या काळात त्यांनी साकारलं. त्यानंतर त्यांनी तो देवदास टाईपचा, म्हणजे डार्क सिनेमामध्ये सुद्धा त्यांचं असंच भूमिका आहे की दारूच्या आधी जाणारा नायक, म्हणजे ज्याला प्रेमामध्ये यश मिळत नाही. आणि तेच दिलीप कुमार आपण नंतर बघतो ना, तर ते म्हणजे कोहिनूरमध्ये वेगळ्यामध्ये तर एकदम ते एंटरटेनर दिलीप कुमार पाहायला मिळाले. तेच दिलीप कुमार आपण 70-च्या दशकामध्ये त्यांनी जेव्हा कमबॅक केला
आणि पुढची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा सिनेमाचा उल्लेख करायलाच पाहिजे आपल्याला, रमेश सिप्ते दिग्दर्शित शक्ती, जिथे दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन असे दोन जे आपण भारतीय सिनेमाच्या वाटचालीतील दोन मोठे म्हणजे अभिनयाची ज्याला विद्यापीठ म्हणतो असे दोन आमने सामने झाले. मला आजही आठवते आमचा कॉलेजचे ते कॉलेजचा काळ होता आणि आम्ही अमिताभ बच्चनचे फॅन होतो आणि आम्हाला दिलीप कुमार ची मोहिनी कशा पद्धतीने तो सिनेमा पाहिल्यावर पडली हे जे सगळं जे आहे की काळासोबत बदललं, दिग्दर्शकांबरोबर पुढच्या काळातील दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. म्हणजे सुभाष घईन सोबत त्यांनी तीन चित्रपटांमध्ये आपल्याला काम केलेलं दिसतं, विधाता, सौदागर आणि कर्मा. म्हणजे नंतरच्या काळामध्ये सुद्धा, नंतरच्या काळातला जो सिनेमा आहे त्याला आपण तद्दन व्यावसायिक सिनेमा म्हणतो, तिकडे सुद्धा त्यांनी आपल्याला बरोबर हे केलं. आणि एक विशेष उल्लेख सांगतो की तीन पैशाचा तमाशा, घाशीराम कोतवा, तो मी नव्हे अशी ज्या नाटकांचे 500 किंवा 1000 वेळा प्रयोग करताना दिलीप कुमार खास प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. बरोबर, हे एक उल्लेख करायला पाहिजे कारण मराठी रंगभूमी म्हणजे रंगभूमीचे प्रयोगांना हजर राहणं, तो अभिनय पाहणं आणि त्यांना जो मध्यंतर मध्ये सोळा असतो त्याला दाद देणं आणि महत्वाचं म्हणजे काही वेळेला त्यांनी चांगल्या मराठीमध्ये भाषण केलेलं आहे. त्यांचं आहे मराठीशी देणं, म्हणजे दिलीप कुमार आणि मराठी कनेक्शन हा वेगळा विषय आहे. एक फूल चारा जो पुरुषोत्तम बेडेच्या सिनेमाच्या निगेटिव्ह कटिंग सुद्धा दिलीप कुमारच्या हस्ते झालेले आहे. हे जे आहे त्यांचं म्हणजे त्यांची व्हरायटी, पुन्हा सामाजिक सेवा, राजकीय बांधिलकी, एक सामाजिक ठसा किंवा त्यांचा चाहता वर्ग, जो त्यांचा त्यांचा त्या काळातला जो चाहता वर्ग आहे 50-60 तो दिलीप कुमारचा एक एक सिनेमा 25-25-30-40 वेळा पाहिलेला आहे त्यांनी. हे जे आहे ना ते मला वाटतं की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे की एक जरा भारतीय सिनेमाची ओळख जी मी सुरुवातीलाच म्हणालो, जगभरामध्ये भारतीय सिनेमा ज्यांनी नेला त्याचं एक प्रमुख नाव म्हणजे दिलीप कुमार. बरोबर. एक आणखीन प्रश्न फक्त, तुम्ही 68 प्रदर्शित झालेल्या राम श्यामचा उल्लेख केलात आणि डबल रोल, त्या काळात खरं तर डबल रोल सारखे चित्रपट नव्हते आणि त्या काळात त्यांनी डबल रोल केला आणि दोन्ही खरं तर पूर्ण टोकाचे रोल होते पण ते दोन्ही तितकेच प्रभावी वाटले. हो अगदी बरोबर आहे. आणि काय माहिती की त्याच्या अगोदर त्यांचा थोडासा पडताकाळ होता, म्हणजे प्रत्येक कलाकाराला येतो तो पडा. लीडर, दिल दिया दर लिया, आदमी, संघर्ष हे चित्रपट अपयशी ठरलेले आणि त्याच्यातून बाहेर येण्यासाठी म्हणजे एवढा मोठा अभिनेत्याला सुद्धा अपयशाचा कशा पद्धतीने सामना करावा लागतो आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी अशा पद्धतीचा एक व्यावसायिक सिनेमा जो साऊथला चेन्नईमध्ये निर्माण झाला, म्हणजे साऊथच्या सिनेमाचे जो मसाला असतात, आजमर राम और श्याम जर सिनेमा पाहिला तर दक्षिणेच्या पटडीतील सिनेमे ज्या पद्धतीचे असतात ना ती फ्रेम आपल्या डोळ्यासमोर येते, एक भित्रा आणि एक साहसी असे ते डबल रोल आहे. आणि ते डबल रोल केल्याने दिलीप कुमार पुन्हा एकदा आपल्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. त्याच्यानंतर मग त्यांनी गोपी सिनेमामध्ये काम केलं, म्हणजे सायरा बानू आणि दिलीप कुमारचा आपण जेव्हा विचार करतो ना तर लग्न झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नंतर त्यांनी सिनेमात काम केलं, लग्न होण्यापूर्वी कधी सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं नव्हतं. आणि नंतर मग दिलीप कुमार यांच्या वाटचालीकडे बघताना नंतर एक बीआर चोप्राचा दास्तानचा प्रयोग पूर्णपणे फसल्याचं दिसतं, जिथे त्याचाही डबल रोल आहे. असिस्टंट दिग्दर्शित बैरागचा सुद्धा प्रयत्न फसल्याचा दिसतो, तिकडे दिलीप कुमारचा ट्रिपल रोल आहे. पण अशा पद्धतीने अपयश आल्यानंतर आपण काळासोबत बदललं पाहिजे, त्यानंतर मग त्यांनी थोडा एक गॅप घेतला आणि नंतर त्या काळात त्यांनी जे काही चित्रपट केले विधातापासून किंवा इतर जे काही चित्रपट आहे दुनियामध्ये होते, रमेश तलवारच्या दुनियामध्ये पण ते होते, तर ते. आणि दुसरं एक चांगली गोष्ट सांगतो आठवण, म्हणजे मला आजही आठवतं की आम्ही मीडियामध्ये आल्यानंतर ज्यावेळेला आम्हाला मुहूर्ताचे आमंत्रण येतं, मला आजही आठवते कर्मा सिनेमाचा मुहूर्त मेहबूब स्टुडिओ मध्ये होता आणि दिलीप कुमारना प्रत्यक्षात पाहायला मिळणं म्हणजे एक मुहूर्ताच्या दृश्यामध्ये एक कमालीचा थ्रिल माझ्यासाठी, कारण जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, नसरुद्दीन शाह, अनुपम खेर यांच्यापेक्षा दिलीप कुमार आपल्याला प्रत्यक्षात समोर पाहायला मिळणं आणि सुभाष घई म्हटल्यानंतर ते एक शोमन आणि ते एक स्टाईल आणि ते एक ग्लॅमर ग्रँजर असतं ते मुहूर्ताच्या वेळेला पण दिसलं. आणि एक सहज आठवण सांगतो, उमेश मेहरा दिग्दर्शित किला नावाचा एक सिनेमा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा दिलीप कुमारचा डबल रोल आहे. एका एक नायिका रेखा आहे आणि दुसरी नायिका स्मिता जयकर आहे चित्रपटामध्ये. स्मिता जयकरच्या खास आमंत्रणावरनं मी मला आजही आठवते स्मिता जयकरनी मला आवर्जून सांगितलेलं की फिल्म सिटीमध्ये दिलीप कुमार बरोबर ते सीन आहेत, कोर्ट सीन आहे, तो आवर्जून आहे.
आणि स्मिता जेकरचं जे मला आमंत्रण आलं आणि दिलीप कुमारांना मी प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीने उमेश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली तो एक प्रसंग रंगवताना पाहिलं, म्हणजे सेटवर आल्यानंतर सहाय्यक दिग्दर्शकांकडनं तो दृश्य समजावून घेणं, संवाद समजावून घेणं, कॅमेरे कुठे आहेत ते समजावून घेणे, ट्रॉली शॉट कसा चालणार आहे, मी कुठे बघायचं, मी कुठे एक्सप्रेशन द्यायचं, प्रत्येक बारीक सारीक तपशील समजून घेतल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने दृश्य दिलं ना, मला असं वाटतं ना दिलीप कुमारनं प्रत्यक्षात अभिनय करताना पाहायला मिळालं. दिलीपजी, एक विलक्षण योगायोग आहे, म्हणजे तुम्ही त्यांना पाहिलंय जवळनं, अनेकदा बोललात, त्यामुळे भरभरून बोलण्यासारखं आहे. दिलीपजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि आपल्यासोबत आता ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री